या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। आर्थिक गुन्हा शाखा सोलापूर यांनी खोटे कागदपत्रे तयार करून सोलापूर येथील मध्यवर्ती जागेचे खरेदी खत करून देऊन फसवणूक करून सिविगाळ व दमदाटी करून जागेस येण्यास प्रतिबंध केला म्हणून माजी पोलीस अधीक्षक सह दाखल झालेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अकुल रशीद मोहम्मद हनीफ शेख यांची आज जामिनावर सुटका करण्यात आली आहे। या आरोपीवर भारतीय दंडविधान कलम 420, 452, 467, 468, 471, 504, 506, 34 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या आरोपीवर 15,000 इतक्या रकमेच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे। आरोपीतर्फे ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांनी काम पाहिलं। आर्थिक गुन्हा शाखा सोलापूर यांनी खोटे कागदपत्र तयार करून सोलापूर येथील मध्यवर्ती जागेचे खरेदी खत करून फसवणूक करून शिवेगाळ व दमदाटी करून जागेस येण्यास प्रतिबंध केला म्हणून माजी पोलीस अधीक्षक सह गुन्हा दाखल झालेला आरोपी अब्दुल रशीद शेख याचे आज जामिनावर मुक्तता करण्यात आली। या थोडक्यात हकीकत अशी की सो पुष्पा मदन चाकोते राहणार 195 जोडवळी पेठ चाकोते महल सोलापूर यांनी म्युन्सिपल घर नंबर 1/C TP नंबर 3 तसेच सिटी सर्वे नंबर 16/41/7 सोलापूर येथील अब्दुल रशीद शेख यांच्या हिश्यात आलेली जागेपैकी काही जागा ही फिर्यादी पुष्पा चाकोते यांना विकली असताना आरोपी अब्दुल रशीद शेख यांचे क्षेत्र शिल्लक नसताना त्यांनी माजी पोलीस अधीक्षक व अन्य एकाशी संगनमत करून सदरची जागा विक्री केली व सदरची जागा ही हॉस्पिटल करता भाडेतत्वावर देऊन फिर्यादीची फसवणूक करून फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून जागेस येण्यास प्रतिबंध केला म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 804/2022 इंडियन पेनल कोड कलम 420, 452, 467, 468, 471, 504, 504, 506 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यावरून आर्थिक गुन्हा शाखा सोलापूर शहर यांनी मुख्य आरोपी अब्दुल रशीद शेख यांना दिनांक 17/7/2023 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीयुत विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्यासमोर अटक करून हजर केले होते। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे यांनी सदर गुन्ह्याचे स्वरूप हे पूर्णतः दिवाणी स्वरूपाचे आहे तसेच यातील फिर्यादी पुष्पा मदन चाकोते यांनी मेरमाड मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे आरोपी सह माजी पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य व्यक्तीवर पोलिसात तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी तसेच माननीय आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे खाजगी फिर्याद क्रिमिनल MA नंबर 1369/2022 प्रमाणे वरील सर्व सेक्शनसह फिर्याद दाखल करून आरोपी विरुद्ध CRPC कलम 156(3) प्रमाणेच्या हुकमाची मागणी केली होती। सदरची बाब ही न्यायप्रविष्ट असताना तसेच मेहरबान न्यायालयाचा कोणताही आदेशाची वाट न पाहता तसेच खाजगी फिर्यादवर मेहरबान न्यायालयाने कोणताही हुकूम केलेला नसताना मल्टिपल कंप्लेंट नॉट परमिसेबल असताना आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला बेकायदेशीर अटक करून जागेच्या वाटपाची मोजणी किंवा तसेच त्याचे वाटप करण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नसताना व हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसताना पोलिसांनी आरोपीला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे तसेच मल्टिपल कंप्लेंट इज नॉट परमिसेबल असताना पोलिसांनी केलेली अटक ही आरोपीला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे असं युक्तिवाद श्रीयुत विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्यासमोर आरोपीच्या वतीने करण्यात आला। त्यामध्ये मेहरबान मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्यासमोर सादर केलेले नामदार सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्याकडील निवाडे व आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आज रोजी आरोपी अब्दुल रशीद शेख यांची दिनांक 17/7/2023 रोजी रक्कम ₹15,000 इतक्या रकमेवर वरील गुन्ह्यातून जामिनावर मुक्तता करण्यात आली। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी काम पाहिले। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एकही चॉइस उमामा फॅशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूरवे सोलापूर। संपर्क 99 21 03 70 94।